मला असं वाटतं की ज्या वेळेला पिंपळगावजोगा धरण झालं त्यावेळेला या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देखील मिळाला नाही, पुनर्वसन देखील त्यांचं झालं नाही आणि ह्या गोष्टी सहन करत असताना धरण जुन्नर तालुक्यात आहे. जवळजवळ 50 किलोमीटर कालवा जुन्नर तालुक्याच्या हद्दीत आहे. अशा वेळी फक्त 24 किलोमीटर पारनेर तालुक्यात येणाऱ्या त्या कालव्यासाठी जर इथे धरण स्थापनेपासून आज सगळ्यात असणारं कार्यालय हलवण्यात येत असेल आणि त्या अळकुटीला नेण्यात येत असेल तर हा जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे आणि तो कदापि आम्ही खपवून घेणार नाही. कारण गेल्या महिन्यातच मी सांगितलं होतं आपल्याला की इथली सुई देखील हलवली तर ती आम्ही सहन करणार नाही आणि आजही सांगतो की ज्या पद्धतीने आजपर्यंतच्या आपण अनेक लोकप्रतिनिधी पाहिले आणि आपण सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. लोकप्रतिनिधीला पाणी वाटप हे कशाला म्हणतात, पाणी वाटपाचं नियोजन कशाला म्हणतात हे जर कळत नसेल आणि त्या नियोजनात जो माणूस फेल झालेला आहे त्याच्याकडनं वेगळ्या अपेक्षा आपण काय करायच्या. आणि आजही तो फेलच आहे. तो कितीही मस्तवानपणे बोलत असेल तरी तो फेलच आहे. तो काही करू शकत नाही. याचं उदाहरण आहे की आधीच्या लोकप्रतिनिधीविषयी सुद्धा आम्ही बोललेलो आहोत की बाबा आपल्याकडे असणारं प्रांत कार्यालय कुठे गेलं, मंचलला. आपल्याकडे असणारं MECP कार्यालय कुठे गेलं, मंचलला. आपल्याला ज्ञात असेल की आपण पाहताय की गाड्या जुन्नर तालुक्यातल्या RTO ऑफिस 10 वर्षापूर्वी सगळ्यात पहिलं मंजूर झालं जुन्नरसाठी, परंतु ते गेलं कुठे, बारामतीला. म्हणजे आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा जर तुम्ही आलेख बघितला, हा जो चढता आलेख आहे तो आपल्या जुन्नर तालुक्याला खाली घालवणारा आलेख आहे. आणि अशा पद्धतीत आजचा लोकप्रतिनिधी जर गप्पा मारत असेल तर त्या कशा पद्धतीच्या गप्पा आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. आणि जनता काय आता दूधखोळी राहिलेली नाही आहे. आपल्यापेक्षाही शेतकऱ्याला आपलं हित चांगलं कळतं आहे आणि शेतकऱ्याला आज आपल्याला कुठल्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे, उद्याचा पाणी प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला भेडसावणार आहे हे कळतं आहे. कारण जर पाणी नियोजन, पाणी वाटप, पाणी समिती, कालवा समिती तिथे काय प्रश्न मांडावे, आपला तालुका कसा आपण सांभाळावा, आपल्या तालुक्यात असणारं धरणांचं पाणी आपल्या लोकांना कसं देता यावं याचं नियोजनच त्याला जमलं नाही तर त्यांच्याकडनं आपण अपेक्षा काय करता. आणि म्हणून आज मला असं वाटतं की ज्या पिंपळगाव जोगा धरणापासून खालीपर्यंत जो कालवा गेलेला आहे त्या कालव्याचे पैसे सुद्धा ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे सुद्धा अद्याप मिळालेला नाही आणि त्यांच्यावर आता हा पुन्हा होणारा अन्याय याच्यासाठी जे आंदोलन छेडलं जाणार आहे. पुन्हा तुम्ही मागाशी मला एक प्रश्न विचारला, मला कळलं की बाबा उद्या आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे आणि ह्या आंदोलनामध्ये मला जे अनेक फोन आले ज्याच्यामध्ये प्रसन्नांना डोके यांनी स्वतः बी सांगितलं, त्या ठिकाणी मोहन मटाले, कारण ज्यांच्या विभागातून हे हा कालवा गेलेला आहे त्यांचाच म्हणणं आहे का आम्हाला आंदोलन करायचं आहे. ताई आपलं आंदोलन छेडलं पाहिजे, आपल्याला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आलं पाहिजे आणि म्हणून ह्या आंदोलनामध्ये आमचा पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. उद्या आम्ही त्यांना सांगितलंय की उद्याचा सोमवार आहे, आज जर सुट्टी नसती तर कदाचित आजच कलेक्टर साहेबांकडे जाणं गरजेचंच आहे. आपण सरकार दरबारी आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे मी उद्या कलेक्टर साहेबांना भेटणारच, मी या ठिकाणी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना सुद्धा भेटणारच, त्यांना निवेदन देऊन त्यांना इथली माहिती इथं देणार, त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करणार. परंतु मला देखील माहिती आहे उद्याचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं झालं पाहिजे, त्याच्यासाठी संपूर्ण ताकद या जुन्नर तालुक्यातले शेतकरी, त्या परिसरातले शेतकरी निश्चितपणाने त्यांना ताकद देण्याचं काम आशाताई भुजके केल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा जाब आणि इथून हे कार्यालय कशा पद्धतीने घेऊन जात आहेत याच्यासाठी लढा देण्यासाठी आम्ही सर्व समर्थ आहोत, एक दिलाने एक मनाने. तुम्ही मगाशी म्हणालात आमचं सगळं आंदोलनाला पाठिंबा आहे, तुम्ही मात्र पुण्याला जाणार, पाठिंबा कसा असतो? पाठिंबा इथल्या पूर्वपट्ट्यातून जिथून पिंपळगाव जोगा धरण निघतंय तिथून सुरुवात होते ते शेवटपर्यंत त्या 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढे म्हणून कार्यकर्ते आहेत ते सर्व त्या शेतकरी त्या आंदोलनामध्ये सामील होणार आहे. हे आंदोलन पुन्हा एकाचं नसून
हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणार आहे. त्यासाठी मी सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही सगळ्यांनी तिथं हजर राहायचं आहे आणि असा आदेश आत्ताच मी सर्व कार्यकर्त्यांना काढणार आहे की आपल्या सर्वांची भूमिका एकत्रित येऊन सगळ्यांनी तिथे मांडावी. आणि त्या ठिकाणी या गोष्टीला विरोध करत असताना ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर ही सर्वांची मिळून असणारी जबाबदारी आहे. ही सगळ्यांनी स्वीकारायची आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी सांगितलं की फक्त मेंटेनन्स ऑफिस तिकडे शिफ्ट केलेलं आहे, पाणी वाटपाचे नियोजनाचं जे ऑफिस आहे ते नारंगावलाच राहणार आहे. नेमकं काय खरं आहे म्हणजे काय मला मला माहित नाही त्यांना मेंटेनन्स याचा किती अर्थ कळतो, कारण ते जरा जास्त ऍडव्हान्स आहेत, त्यांना जास्त कळतं. पण आम्हाला एवढंच कळतं की खऱ्या अर्थाने मेंटेनन्समध्ये सगळ्याच गोष्टी येतात. आपण ज्या वेळेला एखाद्या वास्तूचं मेंटेनन्स म्हणतो त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी इत्यंभूत, म्हणजे पाण्याचं नियोजनाचंच त्याच्यामध्ये असणारं प्रामुख्याचं काम जे तिकडे जाणार आहे. आणि ते तिकडे गेल्यानंतर तिथूनच ते नियोजन होणार आहे. इथे मेंटेनन्सला आहे काय जे मेंटेनन्स करायला इथे राहणार आहे? समाजाची नाही, संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते. सत्ताधारी पक्षात असणारे आमदार असं म्हणतात की या निर्णयामध्ये मला विश्वासात घेतलं नाही, त्या आशयाचं मी पत्र पाठवलं आहे आणि वेळ पडल्यास हे पाणी आणण्यासाठी मी रस्त्यावरही उतरेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे तुम्ही त्यांनाच विचारा की तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणजे तुम्ही त्या योग्यतेचे नव्हता म्हणून घेतलं नाही का? वाटलं नाही की जर लोक ह्या तालुक्याचे प्रतिनिधी आपण आहात आणि आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही याच्यावरच समजून जायचं आपण. आणि जनतेने कसा विश्वास ठेवायचा मग अशा व्यक्तीवर की ज्याला विश्वासात सुद्धा घेतलं जात नाही प्रशासनामध्ये? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.